गाडीचा धक्का लागल्याचे कारण पुढे करत एका व्यक्तीचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या येथील एका स्वयंघोषित डॉन व त्याच्या दोन साथीदारांवर कर्जत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेंद्रे बेंद्रे विकी बेंद्रे व एक अनोळखी सर्व मिलवडी तालुका कर्जत अशी गुन्हा दाखल झालेल्या नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील तक्रारदार सव्वीस फेब्रुवारी रोजी राशीनच्या करमाळा चौकात स्वतःची दुचाकी लावण्यासाठी गेले असता भैया बेंद्रे यांनी गाडीचा धक्का लागल्याचे कारण काढून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती मात्र किरकोळ वाद असल्याने फिर्यादीने फिर्याद दिली नव्हती यानंतर सहा मार्च रोजी फिर्यादी व फिर्यादीचा चुलत भाऊ अजय जोडीदार अशोक हे करमाळा येथून माघारी येत असताना राशीन शिवारात सायंकाळी सहाच्या सुमारास चारचाकी गाडीतून आलेल्या बेंद्रे व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या दुचाकीला गाडी अडवी लावून पुन्हा शिवीगाळ व मारहाण केली तसेच फिर्यादीला जबरदस्तीने गाडीत घालून मारहाण करत चिलवडी शिवारात पळवून आणले त्यांना मारहाण करत असताना संशयित बेंद्रे यास कोणाचा तरी फोन आला व या कालावधीत फिर्यादीने हाताला झटका देऊन माळ राणाने पळ काढला व पोलीस ठाणे गाठले मारहाणीमुळे फिर्यादीस शरीरावर व गळ्यास मार लागला व खरचटले आहे याबाबत कर्जत पोलिसात फिर्याद दिल्याने तीनही आरोपींवरती गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज कर्जत